नमस्कार, आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निषाद लंजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. लाखांदूर येथे ईद मिलादून नबी निमित्त निघाला भव्य जुलूस. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त लाखांदूर शहरातून गुलामी मोहम्मद कमिटी लाखांदूर यांच्या तर्फे भव्य जुलूस आयोजन करण्यात आले होते. ईद मिलादून नबी निमित्त सकाळी 10 वाजता भव्य अशा जुलूसचा प्रारंभ झाला. डीजीच्या गजरात समाजाचे झेंडे फिरवत तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत लाखांदूर ट्री पॉइंट पासून ते गांधी चौक येथे भव्य जुलूस काढण्यात आले. या प्रसंगी मेहबूब पठाण, फिरोज शवारे, अमीन शेख, निशार शेख, मुजीब पठाण, रिजवान पठाण, सोहेल शेख, मेहबूब रिजवी, इशाद पठाण, इस्माईल शेख, महफूज पठाण, हैदर पठाण, शादब शेख, इसरार पठाण, करीम शेख, रहमतुल्ला पठाण हे जुलूसमध्ये सहभागी झाले होते. रक्तदान शिबिर घेऊन साजरा केला वाढदिवस. 25 रक्तदात्यांनी केले रक्तदान. मान्यवर कासिराम यांच्या स्मृतिदिनानिमित्त कमलेश पुंडे यांनी आपला वाढदिवस रक्तदान शिबिर घेऊन साजरा केला. यात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथील कमलेश पुंडे यांनी आपल्या स्वतःच्या दुकानात समर्पण ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेतला. बहुजन समाज पार्टीचे साकोली विधानसभा सचिव पियुष बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुपेश वागाडे, जगदीश रागडे, नेता हत्तीमारे आदेश शेंडे, आशिष कोरे, गौरव शेंडे, चेतन मुसारी तसेच अन्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. खिशातच मोबाईलनं घेतला पेट, पाय भाजला अन्न पॅन्टही जिळाला. सौंदळ पुनर्वसनची घटना, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलने अचानक पेट घेतल्याने एका तरुणाचा पाय भाजल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पोरू तालुक्यातील सौंदळ पुनर्वसन येथे घडली आहे. उपस्थितांनी खिशातून पेटता मोबाईल काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अंकित विश्वनाथ भुते वय 25 वर्ष राहणार सौंदळ पुनर्वसन असे किरकोळ जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यानं नेहमीप्रमाणे आपला मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवला होता. गावातील रस्त्यावरून जात असताना त्याच्या खिशातील मोबाईलने अचानक पेट घेतला. हा प्रकार पाहून ग्रामस्थांनी धाव घेत त्याच्या खिशातून पेटता मोबाईल काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्याला तत्काळ अड्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. यात त्याचा पाय भाजला असून पॅन्टचा काही भाग जळाला आहे. त्याच्यावर उपचार केल्यानंतर सायंकाळी अंकितला सुट्टी देण्यात आली. मुले चोरणारे समजून लोकांनी चांगले झोडपले, निघाले घरपोळी चोर. पोलिसांनी 4 जणांना घेतले ताब्यात, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. सध्या मुले चोरणारी टोळी फिरत असल्याने सर्वत्र मोठी दहशत बघायला मिळत आहे. अशातच गोंदिया शहरात मुले चोरणारी टोळी असल्याची अफवा होताच एकच खळबळ उडाली आहे. सावरा टोळी येथील जगन्नाथ मंदिर परिसरात अनोळखी किंबहुना संशयितरित्या फिरणाऱ्या 4 जणांना परिसरातील रहिवाशांनी मुले चोरणारे समजून चांगला चोप दिला. याबाबत गोंदिया शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या 4 जणांना ताब्यात घेतले आहे. सावरा टोली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात काही अनोळखी व्यक्ती फिरत होती. ही माहिती स्थानिकांना मिळताच स्थानिकांनी घटनास्थळ गाठत या चौघांची चांगलीच धुलाई केली. या घटनेने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गोंदिया शहरातील सावरा टोली परिसरात घडलेली घटना असून या घटनेतील 4 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली असते त्यापैकी 2 वर नागपूर येथे पोलिसात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या चौघांपैकी नागपूर येथील रामचंद्र दांडेकर व भंडारा जिल्ह्यातील नवेगाव येथील सत्यपाल शेंडे असे 2 चोर असून त्यांच्या विरोधात नागपूर पोलिसात गुन्हे दाखल आहेत. तर 2 चोर हे परराज्यातील असून त्यापैकी राजेश तुम हा आंध्र प्रदेश येथील आहे तर अशोक मिस्त्री हा छत्तीसगड राज्यातील असून हे दोघेही मतिमंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर गोंदिया शहरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून स्वतः घरी आणले तर अनेकांनी आपल्या मुलांना ट्युशन क्लासमधून स्वतः घरी आणण्याचे काम केले आहे. या संदर्भात पोलीस विभागाने म्हटले आहे की जे मुले चोरी करणारी टोळी समजून ज्यांना नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले ते घरपोळी करून चोरी करणारी असल्याचे सांगितले. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच असे काही वाटल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे असे पोलिसांनी आवाहन केले. सकाळी 5:30 सुमारास माहिती मिळाली की जगन्नाथ मंदिर सावरा टोली या ठिकाणी 4 मुलं पळवणारी लोकं पकडून ठेवली आहेत. त्याबाबत त्यांना ताब्यात घेऊन खातरजमा केली असता तर त्या 4 इसमापैकी 2 इसम हे वेडसर असून बाकी 2 इसम हे चोऱ्या किंवा तत्सम प्रकारच्या गुन्ह्यात गुन्हेगार आहेत. पकडलेले 4 इसमापैकी 4 इसम जिल्ह्याबाहेरचे आहेत, 2 परराज्यातले असून 2 एक भंडारा आणि 1 नागपूरीतला आहे. नागपुरीतील जे इसम आहेत त्यांच्यावर चोरीचा आरोप असणारे गुन्हे आहेत, त्यावर आधी खातरजमा करून घेत आहोत. यामध्ये चोरी मुलांना पळवण्याचा प्रकार नसून केवळ ते लोकांच्या गैरसमजातून जी अफवा पसरली त्यातून हे प्रकरण घडलेलं आहे. तरी लोकांना आमचं असं आव्हान राहील की लोकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये,